యువ కరిష్టన్ గోయ్ सैमांचा किल्लो सुंदरसो एक वाठार. हांगासर प्रत्येक जागेर तुमकां वेगवेगळ्यो देव देवी देवता हांच्यो काणयो आयकुपाक मेळटल्यो. तशीच एक काणी आयज तुमच्या मुखार हांव घेवन आयला, ती म्हळ्यार सात भयणींची काणी. ह्यो सात भयणी जावन आसा लयराय, केळबाय, मामाय, मोरजाय, मिराबाय, जिका आतां आमी मिलाग्रे सायबीण म्हणून वळखतात, शितळाय आनी अजंती. तांचो एक ल्हान भावूय आसा, तो म्हळ्यार केतुबा. ह्या काणयेची सुरवात जाता जेन्ना ही आठूय भावंडा घाटा वेल्यान गोंयांत पावताली. अशें म्हणटात की घाटार जेन्ना खूब बाटाबटी सुरू जाली तेन्ना ही आठूय भावंडा हत्त्याचेर बसून गोंयांत आयली. गोंयांत येना फुडें ती शांतादुर्गा माता, जी गांवकर वाडा बिचोली हांगा आसा, थंय ती गेली. त्या आठूय भावंडांनी आपल्या खातीर रावपा खातीर एक जागा मागली. शांतादुर्गा मातेन तांकां मया धाडली. आजून थंय मया वण्यार म्हणटात. थंय तुमी वचत जाल्यार तुमकां हत्तीचो एक पाशाणी स्वरूप दिश्टी पडटा. तर ही आठूय भावंडा थंय मया वचूंक जावं. आतां तांकां रांदपा खातीर लांकडां जाय पडटा म्हण तांणी आपल्या ल्हान भावाक म्हणजे खेतोबाक लांकडां हाडपाक धाडली. खेतोबा व्हड उमेदीन लांकडां हाडपाक गेलो, पूण ताका वाटेर कांय माणकुली भुरगीं दिश्टी पडली. ही माणकुली भुरगीं गड्ड्यांनी खेळटाली. तो खेळ ताका खूब आवडलो. खेळ पळयता पळयता खूब बरो जावन गेली. आपल्या भावाक इतलो वेळ कित्याक म्हण ही सातूय भयणी चिंतेत पडली. म्हण एका भयणीन म्हळें, आपूण वचून ती पळयता, आपूण वचून ताची चवकशी करता. अशें लक्षात आयलें की हो भाव खंयच्या त्रासान बीन ना, तर ल्हान भुरग्यांक खेळटना पळयता. भयणीक तिडक आयली, आमी सातूय भयणी हांगा ताची इतली काळजी करता आनी हो खेळ पळोवपाक मग्न जाला. तिडक येना फुडें भयणीन भावाचेर पांय उबारले. पांय उबारलो खरो, खोट बी घाली ना. भयान भावान आपली कमर मातशी वांकडी केली. आजून तुम्ही केतुबाचे पाशाणी रूप जर पळयशात जाल्यार तर ताची कमर मातशी भायर सरिल्ली आसा. तर केतुबाक वायट दिसलो, आपल्या व्हडल्या भयणीन म्हाजेर पांय उबारलो. अशें ताका दिसले की आपलो खूब अपमान केल्लेलो वरी. केतुबान सांगले, आपूण तुमच्या बरोबर परत येना. भयणीन खंय तरी खटकलो. ताणें खूब सांगले भावा परत येवं, पण भावान काय आयकले ना. हे सगळे चल्ले कडेन बाकीची सोय भयणी थंय आयली. त्यांच्यानी ताका सांगले आमच्या बरोबर यो, तरी भावान आयकले. शेवटाक मामायन सांगले, तू जर अशें म्हणटा जाल्यार आपूण पण करता. तुजो माथ्यार घेवन 500 धोणा वांगडा आपूण हांगाच रावतली. मयाच आपलं स्थान घेतलें. तशेंच लयरायन म्हळें, आपूण 700 धोणा वांगडा तुज्यांतल्यान चलतली. अशे तरेन लयराय शिरगांव पावली. मामाय मयाच वचली. केळबाय मुळगांव वाठारांत वचून रावली. मिराबाय म्हापसा वाठारांत गेली. ते आतां मिलाग्रेस सायबीण म्हणून वळखतात. तशीच मोळजाय मोडजे वाठारांत गेली. अजंती बाब एका वेटार वचून स्थापीत जाली. शितळाय अशें म्हणटात की ती पाताळांत गेली. तसोच तांचो भाव खेतोबा मया म्हणजे वांयगणा वाठारांत अजून आसा. अशी ही आठवी भावंडाची काणी आणि ही आठवी भावंडा गोंयभर खूब प्रसिद्ध आसात.